मोठा मोठं सांगितलेलं आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. छोटीशी मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी रंग पडला तेच म्हटलं की ठीक आहे, आपले लोक आपला ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला, आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू, आपलेच लोक राहतील का, बाहेरचे लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतो, कोणी नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही. पण आता स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की बाबा माझा दाखला आहे, माझी नोंद आहे, मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाईच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी केली जाईल हे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आधी सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत. त्यांच्या नोंदी असतील त्यांना ते त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे आहेत, ओबीसी दाखले द्यायचे आहेत हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू.